राज्याच्या शिक्षण मंडळाने छापलेल्या चौथीच्या पुस्तकातील अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला पुरेसं स्थान देण्यात आलं नसल्याचं समोर आलंय। यावरून आता राजकारणाला सुरुवात झाली असून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसेच हे काम करणाऱ्या सरकारला या निवडणुकीच्या माध्यमातून हद्दपार करा असं आवाहनच त्यांनी मतदारांना केलंय। आपल्या ट्विटर हँडल वरून या संदर्भात एक व्हिडिओ चव्हाण यांनी पोस्ट केलाय। यामध्ये चव्हाण म्हणाले, शिक्षण मंडळानं चौथीच्या अभ्यासक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपवण्याचा घाट घातल्याचं आता स्पष्ट झालंय। शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग केवळ राजकीय स्वार्थासाठी करून हे सत्तेत आले आहे, तरीही ते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचं काम करतायत। ही भयानक आणि चीड आणणारी गोष्ट आहे। म्हणून मी देशातील आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना विनंती करतो की हीच ती वेळ आहे सरकार घालवण्याची, त्यामुळे एकत्र येऊन शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या या सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार करूया असं चव्हाण म्हणाले। आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने चौथीच्या अभ्यासक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा त्या ठिकाणी घालून टाकण्याचा हा घाट घातल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नावाने चालणार आहे राज्य, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग केवळ आपल्या राजकीय स्वार्थाकरता उपयोग करून सत्तेवर आले, तेच आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याच्या मागे लागलेले आहेत। ही अतिशय भयानक गोष्ट आहे, अतिशय चीड आणणारी गोष्ट आहे। आणि म्हणून मी देशातील आणि महाराष्ट्रातील तमाम माझ्या माणसांना, तमाम नागरिकांना ही विनंती करेन की हीच ती वेळ आहे हे सरकार घालवण्याची, हीच ती संधी आहे आपल्याला हे सरकार घालवण्याची। आणि म्हणून एकत्र येऊया आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या या सरकारला या महाराष्ट्रातून हद्दपार करूया।